बघा आयोजन असं तर असं आयोजन आता बॉटल गोळा करून पाहिला नाही जाऊ नये म्हणून बाटल्या बाहेर लहान असो मोठा असो सगळ्यांना समान्य आहे. सगळे सर्वांचा आनंद घ्या. सुंदर असो मैदान शांतले लक्षात घ्या. माझ्या सर्वांकडे आनंद घ्यायचा यांच्या सकट दहा समालोचक होता. बघा समालोचकांचं युनियन चालू महाराष्ट्रात पुढे समालोचक राहिलाच नाही. सगळे समालोचक उभे राहिले. सगळ्यात लहान मीच आहे. असू द्या. गोट्या लागला बाबा राहिला डबल. सर्जा रायफल कडन बलमा
आज मी छाती टोकपणे सांगू शकतो आजच्या मैदानात कसलीच कसर नाही, कसलीच म्हणजे कोणत्याही गाडी मालकावर अन्याय झाला नाही असं मैदान होणं काळाची गरज आहे. यामध्ये 74 फेरं झालं, 74 फेरं 6 आतमध्ये झालं. तुम्ही विचार करा एवढं फेरं सकाळी इतक्या लवकर सुरू होऊन आणि 6 आत 74 फेरं घेणं जोक नाही. आपल्या बरोबर बरीच माणसं बोलणारी आहेत, त्यांचं पण आपल्याला ऐकायचंय. तर आपल्या बरोबर सर्व समालोचक आहेत, पेडगावचे झेंडा पंच आहेत, पेडगावची सर्व लोक आहेत, तर आपण त्यांच्याशी थोडं संवाद साधणार आहोत. बोल. खऱ्या अर्थाने या ठिकाणी बैलगाडी शर्यतीची पंढरी म्हटलं तर त्याला हरकत नाही असं हे सातारा जिल्ह्यातलं खटाव तालुक्यातील पेडगाव हे गाव. पहिल्यापासून या गावाला शर्यतीचा नाद आहे. सगळे समा म्हणजे संयोजक असो, झेंडा पंच असो, इथल या ठिकाणी या पेडगावचे समालोचक सुनील मोरे असो, सर्व अनुभवी पंच आणि अनुभवी या ठिकाणी झेंडा पंच अनुभवी सर्व या ठिकाणी ग्रामस्थ असल्यामुळं आजचं मैदान खऱ्या अर्थानं आज जे पार पडलं ते सर्व बैलगाडी मालकांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानावे तितकं थोडा सर्वांनी सकाळी लवकर आले आणि सर्वांनी गाड्यांचा पुकार झाल्याबरोबर गाड्या झुपल्या, वेळेत या ठिकाणी गाड्या खाली नेण्याचं काम त्यांनी केलं. आणि सर्वात महत्त्वाचं, झेंड्यावर त्या आजकालची मैदानं होत नाहीत, पूर्ण होत नाहीत, ते झेंड्यामुळे होत नाहीत. आणि आज जे झेंडा पंच या ठिकाणी आनंदराव जगदाळे पेडगावचे आहेत तिने अतिशय कौतुक करावं तितकं त्यांचं थोडं आहे. कारण आजच्या आता मैदानात महाराष्ट्रामध्ये झेंडा पंच आमचे कोरेगावचे राजू शेठ धनवडे आहेत आणि त्यांच्यापेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आज ठिकाणी या ठिकाणी आनंदराव जगदाळे पेडगाव यांनी केलं की कुठलीही गाडी कुठलाही या ठिकाणी पुढं तक्रार आली नाही की झेंड्यावाल्यांनी असं केलं, झेंड्यावाल्यांनी मागं सारली, आमची गाडी पुढं सोडली. कुठलीही तक्रार न करता विना तक्रार 9 गाड्या पहिल्या फेऱ्यापासून शेवटच्या 74 फेऱ्यापर्यंत 9-9 फेरे पळाले, 9 सेमी पळाले. इतकं मोठं मैदान आणि इतका झेंडा पंचांनी सुंदर असं काम केलं त्यांचं. या ठिकाणी मी बैलगाडी मालकांच्या वतीनं, आम्ही सर्व समालोचकांच्या वतीनं आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना असो, बळीराजा बैलगाडी संघटना असो, यांच्या वतीनं मी या ठिकाणी झेंडा पंचांचं कौतुक करावं. तर त्या या ठिकाणी थोडं आहे, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी वैयक्तिक आभार मानतो. आणि अशीच मैदानं सर्व बैलगाडी मालकांनी जर आपण सहकार्य केलं, लवकर जर मैदानात आला तर इथून पुढं इतक्या मोठ्या पद्धतीची मैदानं आपण पार पाडू शकतो हे आज आपण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. की आत्तापर्यंत असं वाटत होतं 40-42-45 फेरे म्हणजे सर्वात मोठं मैदान असं वाटत होतं, पण आजचं मैदान 74 फेरेचं मैदान, 9 सेमी आणि 2 फायनल, आपण बरोबर 6:30 वाजता फायनल या ठिकाणी घेतलं आहे. इतकं अशक्य गोष्ट आज या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने पार पडलेली आहे. आम्ही म्हणणार नाही की पेडगावकरांनी केलं, समालोचकांनी केलं किंवा काय नाही, सर्वांचं सहकार्य हा खेळीमेळीचा खेळ आहे, हारजीत आहे, कोणाही तक्रार घेऊन माघारी आलेलं नाही आणि त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वात महत्त्वाचं, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या मैदानाचं झेंडं टाकण्याचं काम काका आपण केलेलं आहे. आज काय अडचण आल्या झेंडा टाकताना, किंवा एकदम टॉपची बैल सगळी होती, झेंडा टाकताना काय अडचणी आल्या किंवा कसं टाकलं तुम्ही आज दिवसभर झेंडे? झेंडे टाकताना काय थोडेफार मागं पुढं गाड्या होत होत्या, बाकी काय नाही. आमची गाडी कुठलीच पळत नव्हती, त्यामुळे कुणाला पुढं सोडायचं कुणाला मागं ठेवायचं हा विषयच नव्हता. मुळात मला बैलच कुणाची ओळखत नाहीत, त्यामुळं काय येईल. सगळ्यात महत्वाचे तुमच्या या, मी त्या फेऱ्याला खाली होतो तो व्हिडिओ पण मी काढलेला आहे. सुलतानची गाडी सुटली त्यावेळेस सुलतान मागं मुरडलेला होता, तो बैल आमचाच आणि सगळ्यात गावचाच बैल होता तो, पण सगळ्यात शेवट तो सुटला, त्याला ना इलाज होता. चालू मध्ये कुठलीच गाडी आम्हाला सोडायची नव्हती आणि मैदान काहीही करून आज पारदर्शक आणि फायनल एवढंच आमचं टार्गेट होतं, ते पूर्ण केलं सगळ्यांच्या सहकार्यानं. धन्यवाद बैलगाडी मालकांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. त्याचबरोबर माणसं मागे सारायचं. आज आपण तोही व्हिडिओ बनवलेला आहे, चाबुकाच्या जोरावर पब्लिक कसं बाजूला थांबवायचं हे पेडगावकरांना दाखवून दिलं. लहान असो मोठा असो सगळ्यांना आनंद घ्या, सुंदर असो मैदान, शाळेतले लक्षात घ्या, मागेसराकडे आनंद घ्यायचा. दादा काय सांगचाल, प्रेक्षक इतकं होतं की असंख्य पब्लिक, पब्लिक तुम्ही बघितलं असेल,
मुंगी शिराज जागा नव्हती एवढं पब्लिक होतं आणि बऱ्याच दिवसातून बैलगाडा शर्यत झाल्यामुळं पब्लिक बेमाप आलं होतं, त्यामुळे पब्लिक आवरतच नव्हतं. पब्लिक आम्ही अक्षरशः लय हटवण्याचा प्रयत्न केला, शेवटी चाबूक वापरला, पब्लिकचं सहकार्य लाभल्यामुळं खतरनाक काम केलं. सुनील मोऱ्यांचं कौतुक करावं एवढं कमीच आहे. महाराष्ट्रभर ते अलॉटमेंट करायला जातात बैलगाडा शर्यतीसाठी, पण त्यांनी पेडगावचं मैदान घेऊन एवढं 74 फेरे 9 सेमी आणि 2 फायनल एवढं ऐतिहासिक कामगिरी केली की त्यांनी करून दावलं की हे मैदान 6:30 वाजता त्यांनी पूर्ण करून दावलं. मोऱ्यांचं खरंच कौतुक करावं आणि ह्या महाराष्ट्रातील सर्व बैलगाड्या शिवक्यांनी आणि बैलगाड्या मालकांनी ह्यांचा सहकार करावा. आदर्श आपले सर्वांचे आवडते समालोचक विकास सर, आजच्या लॉटच्या पद्धतीविषयी काय सांगाल तुम्ही? सातारा जिल्हा क्रांतीवीरांचा जिल्हा आहे आणि क्रांतीला सुरुवात साताऱ्यातून होती. हे पेडगावचं मैदान ज्या वेळेला शर्यत चालू झाली तेव्हाच पहिल्यांदा चालू व्हायला पाहिजे होतं खरं. असं मैदान झालं ना भूतो ना भविष्यता, आणि पुन्हा देखील अशा मैदानांची एक सुरुवात व्हावी यासाठी जे मैदान घेतलं पेडगावच्या गावच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून. खरं पाहायला गेलं तर आमचे मित्र जे आहेत सुनील मोरे ज्यांनी या बैलगाडी क्षेत्राचं समालोचन हा भाग चालू केला आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पेडगावचं नाव केलं. मालक स्वतः तर समालोचक मोठे आहेतच, पण गावसुद्धा मोठं केलं या मैदानाच्या माध्यमातून. कारण या मैदानामध्ये जे लॉट झाले ते लॉट असे झाले की जेवढ्या गाड्या नोंद झाल्या त्या गाडी मालकाने आपली पावती घेऊन आपले लॉट म्हणजे आपला गट आणि आपलं तास आपलं आपण उचलायचं होतं. त्यामुळं असं नव्हतं की कुठल्या गाडी मालकावर अन्याय होईल, काय होईल ते तुमच्या हातानंच होणार होतं. त्यामुळं असा एकही बैलगाडी मालक आनंद दुःखानं कोणी गेलं नाही, सगळे आनंदी होते. कारण का तर कुणावरती कोणताही अन्याय नव्हता. आणि बैलगाडी संयोजकांचं एकच मन होतं, बैलगाडी मालक हा केंद्रबिंदू मानलेला होता आणि 100% त्यांनाच न्याय द्यायचा होता. त्या न्यायाला अनुसरून त्या उक्तीला अनुसरून सुनील मोरे आणि त्यांच्या गावचे जे ग्रामस्थ होते त्यांच्या माध्यमातून आजचं मैदान जे संपन्न झालं हे मैदान आदर्श झालं आणि अशा मैदानांची गरज आज संपूर्ण महाराष्ट्रात आहे. या बैलगाडी शर्यतीमध्ये ड्रायव्हरनं शेपूटसुद्धा चावला नाही, कारण त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली गेली होती की तुमच्यावर केस होणार आणि त्याची नियमाची अंमलबजावणी झाली का तर 100% झाली. लॉट 100% पारदर्शक झाले, निकाल पारदर्शक झाले, एकूण 74 गट झाले. 74 गटांमध्ये 99 गाड्या पळाल्या, एकूण गाड्या पळाल्या 647 गाड्या पळाल्या. 647 गाड्यांमध्ये 9 सेमी झाले, 9 सेमीमध्ये 2 फायनल झाले, असे एकूण 85-86 गट झाले. आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात सकाळीच त्यांनी सांगितलेलं होतं मैदान 9:30 सुरुवात होत आहे आणि 6:30 फायनल होणार का तर होणार. आणि त्या उक्त्या या ध्येयाला त्यांनी केंद्रबिंदू मानून ते मैदान संपन्न केलं. यात सगळ्यात सिंहाचा वाटा जो होता तो बैलगाडी मालकांचा होता. इथून पुढेही आपण प्रत्येक मैदानाला असंच सहकार्य करावं असे सर्व समालोचक असतील, पेडगावचे ग्रामस्थ असतील, या सर्वांची विनंती आहे. धन्यवाद. माऊलीची पालखीचं प्रस्थान झालं आणि या पालखीचा सोहळा जसा पंढरपुरात जाऊन गोळा होतो त्याचप्रमाणे आज या पेडगावमध्ये सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा प्रेमींचा सोहळा जमा करण्याचं काम या सुनील मोरेंनी केलंय. काय सांगाल आजच्या मैदानाविषयी? खरं तर हे बैलगाडी क्षेत्र बोललं तर सगळं क्षेत्र म्हणजे सगळ्या या बैलगाडी क्षेत्राचा श्रेय जातो बैलगाडी मालकांना. आणि माझं एक प्रामाणिक पहिल्यापासूनच एक मत की मला पहिल्यापासून म्हणजे ह्या क्षेत्रात वशिलेबाजीला आपला पहिल्यापासून फाटा आहे. आपल्याला जिथं वशिलेबाजी असेल तिथं मी माईक सोडून जातो. माझ्या फक्त एकच डोक्यात होतं की हे मैदान महाराष्ट्रामध्ये या मैदानाचं नाव निघावं. महाराष्ट्र केसरीची मैदान होतात, हिंद केसरीची मैदानं होतात, परंतु हे मैदान आपलं साधं आमचं पेडगावकरांचं 3-4 नंबरचं हे मैदान आहे. परंतु एक डोक्यात होतं की या मैदानाचा आदर्श माणसाने घ्यावा हेच फक्त हे होतं. त्यासाठी सर्व बैलगाडी मालकांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल समस्त पेडगावकरांच्या वतीने त्यांचं माझ्या वतीनं हार्दिक आभार मानतो. बोला. नमस्कार, मी बैलगाडी समालोचक विजय यादव रामपूरकर. प्रथमतः इथं सर्व उपस्थित बैलगाडी शौकीनांचं आणि मालकांचं अभिनंदन की आपण लवकर आलात आणि लवकर मैदानाला सुरुवात झाली. बरोबर मोरेंनी सांगितलेलं, सुनील दादा मोरेंनी सांगितलेलं की 6:30 फायनल होणार आणि 6:30 फायनल झाला. सर्व बैलगाडी मालक आवर्जून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं उपस्थित राहिले. प्रथम म्हणजे झेंडा पंचांची जी भूमिका आहे, आमचं दुखणं म्हणजे एकच आहे
झेंडेवाले साथ करत नाहीत. मैदान उरकायला आम्ही बघतो, पण इथं झेंडेवाल्याने एवढी साथ केली आणि जातील तसे फेरे पाच पाच फेरे खाली जात होते, जातील तसे फेरे वर सोडले आणि मैदानाचा फायनल साडेसहाला तर साडेसहालाच झाला. यासाठी सर्व बैलगाडी मालकांच्या वतीनं आणि सगळ्यांच्या वतीनं पेडगाव ग्रामस्थांचं, सुनील मोरेंचं आणि झेंडा पंचांचं आम्ही सर्व बैलगाडी मालक किंवा आम्ही समालोचक आभार आहे. आणि बैलगाडी मालकांना तुमच्या चॅनलच्या वतीने एक विनंती आहे, आपण प्रत्येक मैदान ह्या मैदानात जसं आपण लवकर आला तसंच प्रत्येक मैदानात लवकर जावा, म्हणजे लवकर मैदान संपवेल अशी विनंती आहे. आणि तुमच्या चॅनलला देखील मी अभिनंदन करतो की तुम्ही इथं आला, हे मैदान दाखवलं आणि सर्व समालोचक इथं आले त्यांचंही अभिनंदन आहे. आणि अशीच मैदानं महाराष्ट्रात व्हावी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैदानामध्ये ज्यांना हे मैदान गाजवलं त्यांचे चिरंजीव. बाळा, काय सांगशील मैदानाविषयी, काय म्हणणं आहे तुझं? तुझं नाव काय? माझं नाव वेदांत सुनील मोरे. काय सांगशील पप्पांविषयी? पप्पांनी मैदान गाजवलं बैलगाडीचं. मी कुस्तीचं मैदान गाजवणार. टाळ्या वाजवा. पुढच्या वर्षाला तुमच्याकडे शुभेच्छा द्या. आजच्या या मैदानामध्ये सर्वात प्रथम मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही टाळ्या वाजवून आपल्या सुनील मोरेंचं धन्यवाद द्या. मैदान चांगलं घेतलं आणि वाढदिवसानिमित्त सर्वांनी शुभेच्छा द्या त्यांना. आणि चला जन्मदिनाचा लागला शुभेच्छा. माग सारखा सगळे अशी उभं राहा, सगळे येतील मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज. जय भवानी.